नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरनाळे किसान मंचच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हर्ष स्वागत करतो। तर मला बरेचसे शेतकरी विचारत होते की आपल्याला जे धुवारी पडते, धुवारी पडणं नेमकं म्हणजे काय, धुवारीचा आपल्या पिकाला काय परिणाम होतो व त्याच्यावर आपण उपाययोजना काय केली पाहिजे, याचं मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत आणि संपूर्ण नियोजन सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, धुवारी म्हणजे काय। आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे धुकटलं वातावरण होणे, हे आपण याला धुवारी म्हणतो। पण हे धुवारी पडते नेमकी कशी काय, तर जेव्हा आपण थंडीचं प्रमाण वाढते म्हणजे 10 डिग्रीच्या खाली जेव्हा तापमान जाते तेव्हा काय होतं, जमीन आपल्या वातावरणामध्ये आर्द्रता ह्युमिडिटी याचं हे प्रमाण वाढत जाते, त्याचमुळे ह्या धुवारीचा प्रकार पडतो। तर आता हे जे आपल्या तूर पीक आहे मुख्यत्वे याच्यावर परिणाम जास्त, तो शेतकरी म्हणतात की धुवारणी गेली। तर याचा परिणाम आपल्या पिकावर कसा होता ते मी तुम्हाला सांगतो। शेतकरी तो जेव्हा आपण 10 डिग्रीच्या खाली तापमान जातं तर काय होतं, जे आपले फूल म्हणा, झाडावरचे जे पानं म्हणा, त्याच्यावर काय होतं की त्याच्यावरती पाण्याचे कण थांबतात। ते कण थांबल्यामुळे काय होतं की जे पण तापमान खाली गेलेलं आहे 10 डिग्रीच्या खाली, त्याचं काय होतं की त्याचे जे कण आहे त्याचा आपल्या याच्यावर बर्फासारखा निर्माण होतो, किंवा मग त्याच्यामध्ये जे फुलं आहे फुलामध्ये जाऊन तो कण थांबतो आणि त्याच्यामध्ये बर्फ तयार होऊन जातो। आता बर्फ तयार झाल्यामुळे काय होतं की जे पण अन्न प्रवाह करणाऱ्या पेशी राहतात, झायलेम फ्लोएम ज्याला आपण म्हणतो, त्याचं काय होतं की ते तिथं मरण पावतात। कारण की एक तर गोठून जातात त्या थंडीमुळे आणि त्याच्यामुळे तात्काळ त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला फुलं गळलेले दिसून येतात। म्हणजे याचं सोपं तुम्हाला भाषेत सांगतो की जेव्हा पण तापमान एकदम 10 डिग्रीच्या खाली जाते, धुवारी पडते, तेव्हा जे पण पानावरती बर्फ साचलेला असेल किंवा जो पण दव थांबलेला असेल त्याचं तापमान खूप कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे पेशी आहे आपल्या फुलाच्या म्हणा किंवा पानांच्या भाव ते मरण पावतात। हे त्याचं कार्य होते। सहसा याच्यावरती तुरीवरती आपल्याला दिसून येतं धुकं पडलं की आपले फुलं गळून पडतात। तर हा याचा परिणाम होतो। आणि याचा उपाययोजना काय शेतकरी मित्रांनो, तर जेव्हा आपण आपल्या आजूबाजून 30-40 किलोमीटर कुठं पण पाणी पडलं, टेम्परेचर डाऊन झालं किंवा आपण सकाळी उठल्या आपल्याला दिसून आलं की आपल्या धुवारी पडली, तर तेव्हा आपण तात्काळ आपल्या शेतामध्ये जाऊन धुकं करणे हे जरुरी आहे। शेतामध्ये कुटार टाकणे आणि त्याचा आपल्याला धूर करणे। धूर केल्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये तापमान वाढेल व जे पण गोठलेल्या पेशी आहेत ते रिकवर होण्यास सुरुवात होईल लवकरात लवकर। कारण की जे दवबिंदू जास्त काळ जर का त्याच्यामध्ये राहिले तर ते पेशी मरण पावतात आणि मरण पावल्यामुळे ते झाड मरून जाते किंवा ते फुलं गळून जाण्यात आपल्याला सर्वात पहिले दिसून येते शेतकरी मित्रांनो। दुसरी उपाययोजना काय करू शकतो, आपण त्याला पाणी देऊ शकतो शेतकरी मित्रांनो। विहिरीमधलं शेततळ्यामधलं हे पाणी काय राहते, गरम राहते, ते जर का आपण दिल्या गेलं तर काय ते जमिनीचं तापमान वाढते आणि त्याच्यामध्ये जो धुकाचा प्रकार आहे, जो नुकसान झाला आहे ते कमी होऊन जाते। किंवा बरेचसे शेतकरी काय होते आजकाल की बरेचशा दुकानामध्ये तुम्हाला म्हणतात हे 3000 औषध आहे, 4000 औषध आहे, हे बुरशीनाशक तुम्ही मारा धुवारीचा असर कमी होतो। पण शेतकरी मित्रांनो असं कधीही होत नाही, कोणतंही बुरशीनाशक धुवारी पडल्यावर काम करत नाही। पण बरेच शेतकरी म्हणतात आम्ही फवारा मारतो आम्हाला फरक दिसतो। फवारा मारताना पण तो तेव्हा मारायला गेला पाहिजे की जेव्हा आपण धुवारी पडली त्याच्यावर लगेच एका तासाच्या आतमध्ये आपण जर का फवारा मारला म्हणजे किंवा पाणी मारलं किंवा त्याच्यामध्ये कोणतंही गरम कीटकनाशक वगैरे मारलं काय होते त्या धुवारीचा असर कमी होत जातो शेतकरी मित्रांनो। तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता तूर पिकामध्ये फुलं आलेले आहे, तर मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो किंवा सुचवू इच्छितो की जर का धुवारी पडली समोर इथून काही दिवसामध्ये तर आपण शेतामध्ये सकाळी उठून जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही धूर करा, जेणेकरून आपल्या तूर पिकाचं नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि जर का माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।